आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उमरवाडमध्ये शॉर्ट सर्किटने 25 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचं 1 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील कृष्णा नदीजवळील रस्त्याकडेला असणाऱ्या शेतीत ऊस शॉर्ट सर्किटने पेटल्याने जळून खाक झालाय. या दुर्घटनेत सुमारे 1 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उमळवाड येथील कृष्णा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतीवरून महावितरणची मोठ्या विद्युतभाराची तार नेण्यात आली आहे. ही तार सुमारे 60 वर्षापूर्वीची जुनी असून वारंवार तुटून शॉर्ट सर्किट होत आहे. याबाबत येथील शेतकऱ्यांनी अनेकदा याबाबत तक्रार करून तार बदलण्याची मागणी केली होती, मात्र महावितरणने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा शॉर्ट सर्किट झाल्याने उसाने पेट घेतला. बघता बघता 25 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचं सुमारे 1 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या कारखाने बंद असल्याने हा ऊस पाठवायचा कुठं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलाय. तातडीनं या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसान भरपाई तातडीनं न मिळाल्यास मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय. या दुर्घटनेत रमेश चौगुले, बाळासाहेब चौगुले, जयपाल मगदुम, श्याम गोटखिंडे, प्रकाश गोटखिंडे, राजेंद्र चौगुले, शालिनी पाटील, अशोक कचरे, नितीन कचरे, अण्णासाहेब चौगुले आदी शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय. महानकर न्यूज साठी उमळवाडहून सुभाष इंगळे. अनेक शेतकरी आज कर्ज बाजारामध्ये असताना सुद्धा एमएसईबीच्या ह्या धोंदट कारभारामुळे हा नुकसान न भरून निघणारे आहे. एमएसईबीमध्ये अनेक वेळा आम्ही तक्रारी करून ज्या जुन्या तारा आहेत, 50-60 वर्षापूर्वीच्या ज्या तारा आहेत ते बदलून घेण्याची आम्ही अनेक वेळा विनंती केलं. पत्रकाच्या माध्यमातून अर्ज करून असे अनेक वेळा आम्ही मागणी केली, पण एमएसईबीने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज हे नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान भरपाई न भरपाई निघणारी आहे. कमीत कमी 1 ते 1.25 कोटी हे नुकसान झालेलं आहे. आणि आम्हाला सरकारला असेल किंवा एमएसईला एवढीच विनंती आहे, हे शेतकरी ह्या नुकसानीबद्दल वंचित राहू नयेत आणि नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांना मिळावं एवढंच विनंती आहे.